नमस्कार मित्रांनो, मी संजय नाईक, लाईफ अकॅडमी मुंबई या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करत आहे. आज आपण आलो आहे माझ्या रत्नागिरीच्या घरी. तर ॲक्च्युली आपण आलेलो घरामध्ये काही आता लिकेज आणि आहे की नाही चेक करायला, बट आणि जरा आजूबाजूला जो कचरा असेल तो जरा साफ करायला, कारण की आपण 2-2.5 महिने आपण घर ओपन केलं नव्हतं, तो मुंबईला होतो म्हणून. तर त्यासाठी आलो. यायचं मूळ तर खूप होते, पण तिकीट काढून कॅन्सल करावे लागत होते, मग त्याच्यामुळे कॅन्सल होता होता आता 2-2.5 महिन्याने आलो. तर थोडंफार साफसफाई करायला, तर त्याच्यामुळे आपल्याला ब्लॉग बनवता आला नाही आहे. तर आपण असंच थोडंफार रत्नागिरीला आलो आहे. एवढा पाऊस पडतो आहे, ते कमीत कमी 4 दिवस झाले कंटिन्युअसली पाऊस आहे, आणि त्याच्यामुळे इथे लाईट पण नाही आहे. पूर्ण आतमध्ये बघू शकता फुल काळोख आहे. मी ते पोर्टेबल लाईट लावून सगळं माझं असेंबल करत होतो. तर पूर्ण म्हणजे लाईट नाही आहे, त्याच्यानंतर पाऊस कंटिन्युअस आहे, तर त्याच्यामुळे पूर्ण हे झालं आहे. बट ठीक आहे, कारण की पाऊस आहे. ॲक्च्युली श्रावणामध्ये एवढा पाऊस पडत नाही, बट आता कमीत कमी 3-4 दिवस झाला पाऊस पडतो आहे, आणि परत 5 दिवस गव्हर्नमेंटने हायलाईट दिला आहे. तर ठीक आहे, पण पाऊस खूप जोरात आहे. थोडा कमी झाला तर बेटर आहे, कारण की आता नदींना आणि पूर यायला लागले, आणि उद्या मला निघायचं आहे. तर त्याच्यामुळे ट्रेन बंद नाही झाली पाहिजे. तसं की आलो तर सेफली, कारण की आपली ट्रेन आहे पनवेलपर्यंत, पनवेलवरून परत आपल्याला चेंज करायची. सो लेट्स सी. तुम्ही इथे रत्नागिरीला केवढा पाऊस पडतो आहे ह्याच्याबद्दल तुम्हाला थोडंफार दाखवायला मी कॅमेरा ऑन केला, कारण की इतके जबरदस्त पाऊस पडतो आहे, जबरदस्त. आणि तिकडे पुढे बघाल तर तुम्ही आपलं तिकडे पूर्ण रान झालं आहे, आपला रस्ता पण गायब झालेला आहे. आणि हा इकडचा नजारा आहे, पूर्ण रान झालं आहे. हा पुढे जो दगडाचा आहे त्याला तर पूर्ण झाडेच झाडं लागलेली आहेत, आणि इथे पूर्ण त्याचं पानं पडलेली झाडांची, बट आपण ती काल क्लीन करून घेतली. आणि पाऊसचा बघा तुम्ही, तुम्हाला वरतून खालचा एक शॉट घेऊन दाखवतो. तसा जोरात इकडे रत्नागिरीचा पाऊस आहे, एकदम मस्त. आणि इकडे मुंबईवर नाही इथे आल्यावर ते तर खूप बरं वाटतं, कारण की इथे आजूबाजूला काहीच टेन्शन नाही आहे, कसला आवाज नाही, काय नाही, एकदम शांत मस्त वाटतं. तर त्यासाठी 2 दिवस आलेलो. तर 2 दिवसामधले तर कमीत कमी 1.5 दिवस आमचे साफसफाई करण्यात केले, आणि अजून काय थोडं मोठं काम बाकी आहे, तर त्याच्यामुळे आपला ब्लॉग बनवता आला नाही. बट चालेल, नेक्स्ट टाईम येऊ ते आपण नक्की ब्लॉग बनवू. आता कसं अजून घेऊन अजून आपल्याला 1 वर्ष पण नाही झाले, त्याच्यामुळे थोडंफार प्लस मायनस चालू आहे, तर त्यामुळे बाहेर निघता येत नाही आहे. आणि बाईक आहे, बट बाहेर जायला रस्ता नाही आहे, त्यामुळे बाईक पण काढू नाही शकत आहे. तर आता नेक्स्ट आता परत थोड्या दिवसांनी येणार, आणि ते रान कापून सगळं आपला रस्ता पूर्ण क्लिअर करावा लागेल, त्याशिवाय आपली बाईक पण बाहेर जाऊ शकणार नाही आहे. त्यामुळे तर हा असा इकडचा फुल नजारा आहे. तर मित्रांनो, आता वाजले संध्याकाळचे 6, तर मी पण जरा झोपून उठलो. तर आता पाऊस पूर्णपणे थांबला आहे, आणि मी बाहेर निघालो म्हणून. तर आणि लाईट पण आली आहे, हे बघू शकता बाजूचा नजारा होईल. हा आपल्या इकडनं रस्ता होता, हा रस्ता पूर्ण रान झालं आहे या साईडला. इथे पण बघू शकता, तर इकडनं आपल्याला छोटीशी वाट आहे, ते पुढे जाऊन ते गेटकडे जाते. आणि आपण ही झाडं लावलेली, गुलाबाचं झाड आपण आता आणलं, आणि अजून हे कसलं आणलं आईने माहिती नाही,
आंब्याचं झाड लावलं आहे इथे, त्याची तिथे नाही लावायचे आपण, म्हणजे चेंज करणार आहे त्याला। आणि हे आय थिंक चाफ्याचं आहे। अशी आपण आता झाडं लावली आहेत, ती झाडं आता मस्तपैकी आली आहे। इथे हे केळीचं झाड पण इकडनं उचलून इथे लावलेलं, बट आता हे मस्त मोठं झालं एकदम। याला केळी पण आली आहे अशी। आणि तिकडे ॲक्च्युली आपलं चिकू आणि ह्याचं आहे जांभळ्याचं, जांभळ्याचं अजूनपर्यंत काहीच आले नाही, म्हणजे पूर्ण बाजूने सेवा झालेला शेड्यांना, पण ते आम्ही क्लीन केलं थोडंफार आणि थोडंफार राहिले आता। ते तीन चार दिवस पाऊस एकदम जबरदस्त पडत होता आणि त्याच्यात लाईट पण नसायची, आणि त्यामुळे पूर्ण प्रॉब्लेम असे, कारण की पहिल्या दिवशी आम्ही गेलो त्या दिवशी तर लाईट पण नव्हती, टाकीतलं पाणी पण नव्हतं आणि पाऊस पण पडत होता, तर पूर्ण वाट लागलेली। पण नंतर लाईट आली नशिबाने, सगळं झालं ठीक। तर विहीर अगदी भरली आहे, विहिरीला अर्ध्यापर्यंत आय थिंक पाणी आले। हे आपलं चिकूचं झाड आहे, चिकू चांगले लागले, जांभळे नाही लागली। आपण जाऊया वरती टेरेसवर, टेरेसवर पण आम्ही जरासं क्लीन केलं आहे, बट लेट्स सी, हळूहळू जाऊया। आता परत कदाचित पाऊस येईल, कारण की तिकडनं पूर्ण काळे ढग आहे, ते इकडे यायला लागले आहे, तिकडे आय थिंक पावसासारखं वाटतंय। तर आपण खाली जाऊया, नजारा ऑसम आहे। तर परत आता पावसाने काळोख केलाय, बघालच आपण नशीब खाली आलो। आता आपण आतमध्ये जाऊया, आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशाच चांगल्या चांगल्या व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येत राहील। तर आतासाठी टाटा बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये।